जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपला स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल वर। तर आजचा हा व्हिडिओ जो आहे आनंदाच्या क्षणासाठी, जे असणार आहे सिडको बामणडोंगरी लोकेशन दिवाळी लॉटरी जे विनर आहे 2022 चे, तर त्यांच्यासाठी असणार आहे। तर सर्वांना आपल्याला माहितीच असेल, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशावरून सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 रोजी जे आपल्या घराची किमती आहे ती तब्बल 6 लाख रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे। तर याचे जे अंदाजे घराची किंमत जी आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे, जी असणार आहे 27 लाख रुपये, ही असणार प्रॉपर सिडकोची घरे। आपल्या सर्वांना माहिती आहे की घराची किंमत जी आधी होती ती होती 35,30,000 रुपये, तर आताची घराची किंमत जी झालेली आहे 29,50,000 रुपये। प्रधानमंत्री आवास योजना आहे, तर त्यामध्ये आपण जर फॉर्म फिल केला असेल, आपण एलिजिबल असाल, तर आपल्या ऑटोमॅटिकली 2.5 लाख रुपये ही सबसिडी तुम्हाला कॅरी फॉरवर्ड होते। आणि जर तुमची फर्स्ट प्रॉपर्टी असेल तरच, ते हेही लक्षात ठेवा आपण की जर आपण प्रधानमंत्री आवास योजनेत फॉर्म भरला असेल आणि आपली फर्स्ट प्रॉपर्टी आहे, तरच आपल्याला 2.5 लाखचा जो डिस्काउंट आहे, सबसिडी आहे, ही तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमधनं मायनस होते। तर आता राहिली आपली घराची किंमत जी आहे, टोटल असणार आहे 27 लाख रुपये होणार आहे। सो या घराच्या किमती ज्या खऱ्या अर्थाने कमी झाल्या आहेत, त्याचा खरा श्रेय जो आपल्याला द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी त्यांचे नाव आहे माननीय श्री गजानन काळे साहेब। 7,849 गोरगरीब सिडको सोडत धारकांचे घरांचे स्वप्न आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे आता साकार होणार आहे। या 7,849 सिडको सोडत धारकांना जे घर सिडकोने 35 लाख रुपयात द्यायचं कबूल केलं होतं, ते राजसाहेबांमुळे आता 27 लाखात फक्त मिळणार आहे। थोड्याच वेळापूर्वी याची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली, तसं प्रसिद्धी पत्रक सिडकोने काढले। मी गेली 6 महिने नवी मुंबई मनसेच्या या लढ्याला यश आल्याचं आता दिसतंय। 6,07,849 असे गोरगरिबांचे 480 कोटी रुपये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मनसेमुळे वाचलेले। मनसे नवी मुंबईने या सगळ्या लढ्यात निवेदन देण्यापासून ते या विषयावर मोर्चा काढण्यापासून ते आदरणीय राजसाहेबांना आर्त हाक दिल्यानंतर राजसाहेब ठाकरे या विषयासाठी सगळ्या सिडको सोडत धारकांना भेटायला नवी मुंबईत आले। आदरणीय राजसाहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली, एकदा नव्हे तर दोनदा या विषयासाठी भेट घेतली आणि आज या लढ्याला अभूतपूर्व यश आल्याचं मी इथे जाहीर करतोय। मी मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो, राजसाहेबांचे आभार मानतोय आणि या सगळ्या सिडको सोडत धारकांचे ज्यांनी या लढ्यात सहभाग घेतला। हा नुसतं 7,849 नव्हे तर यांच्या घरात असलेली सभासद संख्या पाहता हा कमीत कमी 30,000 ते 35,000 लोकांचा प्रश्न आज राजसाहेबांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला साकार झाल्याचं दिसतंय। मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। ही प्रचंड प्रचंड आनंदाची बातमी आहे आणि मनसे नवी मुंबईने आतापर्यंत केलेल्या सातत्यामुळे, कामामुळे, राजसाहेबांमुळे आणि मुख्यमंत्र्यांमुळे आज या लढ्याला, या गोरगरीब मराठी कुटुंबाला आज आपलं घराचं हक्काचं स्वप्न साकार होताना दिसतंय। त्यानंतर आपले जे सर्वांना आपण परिचित असणारे आहेत, जे आहेत डॉक्टर नितीन डिघे साहेब, तर यांच्या आर्थिक परिश्रमाने सातत्याने आपल्या पाठपुरावा केल्यानंतर सिडको MDsला मिळाल्या भेटायला गेलेलो आपण सर्व। त्यानंतर इतके सारे मोर्चे तुम्ही आता पाहू शकता स्क्रीनवर।
हे सर्व जे आहेत हे सर्व आपल्या लोकांमुळे शक्य झालेलं आहे. त्यात तुम्ही तुमचा वेळ दिला, महत्त्वाच्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिले, ह्या सर्वांमध्ये तुमचेच आनंदाचे क्षण आहेत. हे तुम्ही सगळ्यांनी मिळवलेले आहेत, तर नक्की आपला आनंद पूर्ण व्यक्त करा. आणि जसं आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल आणि आपल्याला सिडको रिलेटेड काही इन्क्वायरीज असतील, माहिती हवी असेल, आता नवीन नवीन लॉटरी सुद्धा येणार आहेत काही दिवसातच आपल्या चॅनेलवर. त्यानंतर कुठच्या लोकेशनला आहे, किती किलोमीटर असणार आहे, काय एक्झॅक्ट त्याचे प्लस पॉइंट आहेत, डिसएडव्हान्टेज आहे, हे सर्व मी तुम्हाला माझ्या चॅनेलवर सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जसा आपला हा व्हिडिओ जो आहे, जे आपले सिडकोचे प्रॉपर्टीसाठी सर्वजण इंटरेस्ट आहेत, हक्काचं घर ज्यांना हवं आहे, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आणि जसं मी यामध्ये काही लोकांचे नाव मी मिस केले असतील किंवा तुम्हाला वाटत असेल त्यांचाही यामध्ये खारीचा वाटा आहे, तर तुम्ही त्यांना कमेंट बॉक्समध्येही टॅग करू